प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते पण सर्व सजीव हे एकाच प्रकारचं अन्न खात नाहीत त्यांच्या अन्नामध्ये विविधता आढळते गाई म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत खायला देतात पण गवताबरोबर आंबोण आणि पेंटसुद्धा खायला देतात घोड्यांना गवताबरोबरच भिजवलेला हरबरासुद्धा खायला देतात शेळ्या आणि मेंढ्या गवताबरोबर निरणाऱ्या झुलपांचा पालासुद्धा खातात मांजरांना दूध मनापासून आवडते पण त्यांना उंदीरी तितकाच आवडतो मांजरे चिमण्या कबुतरे पारवे अशा पक्ष्यांना मारून खातात कुत्र्यांना आपण पोळी देतो भाकरी देतो पण कुत्र्यांना मांस जास्त आवडते मांजरांना कुत्र्यांना पाळणारे लोक त्यांना मांस मासळी खायला देतात जंगलात हरिण नीलगाय गवे असे विविध प्रकारचे प्राणी असतात ते हिरवा पाला खाऊन जगतात जवळच्या शेतामध्ये पिके उभी असतील तर प्राणी पिकांचाही फडशा पाळतात जंगलात वाघ सिंह हत्ती असे विविध प्रकारचे प्राणी असतात ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खातात असे हिंस्त्र प्राणी सहसा माणसांच्या वस्तीत येऊन शिकार करत नाहीत पण कधी कधी त्यांची उपासमार होते त्यामुळे ते त्यांना माणसांच्या वस्तीत जावे लागते त्यांना तसे धाडस करावे लागते अशा वेळी ते गोठ्यातील गुरे सुद्धा मारून खातात माणसांच्या वस्तीत येण्याचे धाडस कोल्हे बऱ्याच वेळा करतात पण कोल्ह्यांच्या अंगात तेवढी पुरेशी ताकद नसते त्यामुळे त्यांना गुरे मारणे अवघड जाते कोल्हे बहुधा कोंबडे सुद्धा पळवतात